शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडावर वैदिक पद्धतीने आणि गागा भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला। गागा भट्टांनी राज्याभिषेकाचे विधी भोसलांचे कुलोपाध्ये आणि पुरोहित बायम भट्ट यांच्या हस्ते करविले। कुलोपाध्ये बाय भट्ट यांच्या मदतीस सर्व वेदांचे आणि शाखांचे विद्वान ब्राह्मण उपस्थित होते। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाविषयी काही गैरसमज आजही जनमानसात आढळून येतात। त्यातला पहिला म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास महाराष्ट्रातील ब्राह्मणांचा विरोध होता आणि दुसरं राज्याभिषेकातील अपमानास्पद विधी। याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्याची प्रेरणा कोणाची याबाबत निरनिराळ्या साधनांमध्ये मतमतांतरे आढळून येतात। सभासद बखरीनुसार भट गोसावी यांच्या मते मराठा राजा छत्रपती व्हावा असं चित्तात आणलं। शेडगावकर बखरीनुसार गागा भट्टाने शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाविषयी प्रेरणा दिली। चिटणीस बखरीनुसार पूर्वयोगी राजे धर्म आणि नीती करून राज्य करीत आले तसं आपण करावं म्हणून शिवाजी महाराजांनी दृढ संकल्प केला। शिवदिग्विजय बखरीनुसार बाळाजी आऊजी चिटणीस यांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाविषयी सूचना केली। गागा भट्ट म्हणजे कलियुगीचे ब्रह्मदेव, वेद शास्त्र ज्योतिषी आणि मांत्रिक योग अभ्यासाचे विद्वान पंडित। गागा भट्ट यांचं घराणं हे महाराष्ट्रातील पैठणचं। 15व्या शतकात आलेल्या दुष्काळ आणि परचक्रामुळे गागा भट्टांचे पूर्वज काशीत गेले आणि तेथे स्थायिक झाले। गागा भट्टांचे पंजोबा नारायण भट्ट यांनी काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला। गागा भट्टांचे मूळ नाव विश्वेश्वर भट्ट, परंतु त्यांचे वडील दिनकर उर्फ दिवाकर भट्ट लाडाने त्यांना गागा म्हणायचे। गागा भट्टांनी मीमांसा कुसुमांजली आदी मीमांसा आणि धर्मशास्त्र या विषयावर ग्रंथ लिहिले। काशीतील धर्मपूजेचा मान गागा भट्टांच्या घराण्याचा होता। राजपुताण्यातील अभिषेक समारंभ गागा भट्टांच्या घराण्याकडून होत असत। गागा भट्टांनी राज्याभिषेक प्रयोग आणि तुला पुरुष दानविधी या दोन ग्रंथांची निर्मिती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी केली। गागा भट्टाने क्षत्रिय धर्माचं पालन करणाऱ्या परंतु काळाच्या ओघामध्ये धर्मसंस्कार लुप्त झालेल्या शिवाजी महाराजांचा व्रतबंध विधी करून वैदिक पद्धतीनं राज्याभिषेक केला। शिवाजी महाराजांनी गागा भट्ट यांना 1 लाख रुपये दक्षिणा, वस्त्र आणि अलंकार देऊन आशीर्वाद घेतले। सर्व ऋत्विक यांना 5,000 रुपये दक्षिणा तसेच वस्त्र आणि अलंकार दिले। पुरोहितांना आभूषणे आणि दक्षिणा देण्यात आली। राज्याभिषेकानंतर तब्बल 4 दिवस दानधर्म सुरू होता। शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील कोणत्याही ब्राह्मणाकडे राज्याभिषेक करावा असा आग्रह केल्याच्या कोणत्याही नोंदी नाहीयेत, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी राज्याभिषेकास नकार देण्याचा प्रश्नच नव्हता। महाराष्ट्रातील तत्कालीन ब्राह्मण समाजास राज्याभिषेक विधीचं कोणतंही ज्ञान नव्हतं, कारण महाराष्ट्रात कित्येक शतक राज्याभिषेक घडूनच आला नव्हता। दुसरा गैरसमज, राज्याभिषेकातील अपमानास्पद विधी। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी ज्या शास्त्रसंमत विधी करण्यात आल्या त्यात महाराजांचा जाणून बुजून अपमान करण्यात आला असा गैरसमज लोकांमध्ये पसरवण्यात काही प्रयत्नशील। शिवाजी महाराजांना जर कोणताही विधी जर अपमानास्पद वाटला असता तर त्यांनी त्यात विरोध केला असता, त्यास कठोर शासनही केलं असतं। राज्याभिषेकावेळी गागा भट्टाने शिवाजी महाराजांना डाव्या पायाच्या अंगठ्यानं मस्तकास टिया लावला असा जावळी शोध लावणाऱ्या इतिहासकारांकडे कोणताही समकालीन संदर्भ नाही। अशा प्रकारचे कुतर्क करून आपण शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो।